नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, विद्यार्थ्यांच्या कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो, वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. तर आपण आजचा विषय घेऊन आलेलो आहोत शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक भरती यासाठी गणित बुद्धिमत्ता भूमिती या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन कसं मिळवावं आणि परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवता येतील या दृष्टीने आपली रूपरेषा असावी याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे, बेल आयकॉनची घंटा दाबायचं आहे. ऑथेंटिक माहिती व शिक्षक पात्रता परीक्षा व शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम असो या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान असो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती या घटकासाठी आपण अभ्यास करत असतो. साधारणपणे जर विचार केला, टीईटी परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला कुठलंही पुढलं पाऊल टाकता येणार नाही आणि या विषयाला आपल्याला साधारणपणे एक 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण दुसरे विषय आपण मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, बालमानसशास्त्र असेल, व्यक्तिमत्व विकास असेल, हे विषय आपण कधीही केव्हाही करू शकतो. म्हणजे 2-3 महिने आपल्याला भेटले तरी आपण करू शकतो, पण या विषयासाठी आपल्याला परिपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. साधारणपणे टीईटी परीक्षेला आपल्याला 30 प्रश्न विचारले जातात अंकगणितावर, आणि अंकगणितावर जास्त भर दिला जातो जे की टीईटी भरतीमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही पात्रता परीक्षा असल्यामुळे साधारण ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क घ्यावे लागतात आणि कास्टचे विद्यार्थी असतील तर 83-82 मार्काच्या पुढे आपल्याला मार्क घेणं अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, टीईटी परीक्षेला गणित बुद्धिमत्ता भूमिती या घटकासाठी 30 प्रश्न आणि टेट परीक्षेला डायरेक्टली सर्वच विद्यार्थ्यांसाठी 110 गुण विचारले जातात. आणि 110 गुणापैकी जर आपल्याला 50, 60, 45 किंवा 50 पेक्षा कमी गुण मिळवता आले तर आपल्याला तिथे परीक्षाच पास होता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षा पास होण्यासाठी साधारणपणे या टेट एक्झाम मध्ये 110 प्रश्नापैकी आपले साधारणपणे प्रश्न म्हटलं कमीत कमी 90 प्रश्न तरी क्रॅक झाले पाहिजेत. 90 प्रश्न आपले क्रॅक झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपले आउट ऑफ पर्यंत गेले पाहिजेत. आणि जो 100 गुण घेतो त्याची पोस्ट फिक्स असते. या 110 पैकी जो विद्यार्थी 100 गुण घेऊन पास होतो त्याची पोस्ट फिक्स म्हणजे फिक्सच असते. का? तर 100 गुण याच्यामध्ये घेतले, गणित बुद्धिमत्ता भूमितीमध्ये 100 गुण घेतले, मराठी व्याकरण आपल्याला साधारणपणे 15 ते 20 गुणापर्यंत विचारलं जातं त्याच्यामध्ये 15 गुण घेतले साधारणपणे, इंग्रजीमध्ये 15 गुण घेतले, जीएस जीके किंवा करंट माहिती यामध्ये 20 गुण घेतले आणि बालमानसशास्त्रामध्ये 10 गुण घेतले. साधारण बघा, 5 आणि 5 10 0 हा चले 1, 2, 3, 4, 5, 7 म्हणजे 160 पर्यंत आपण क्रॅक केलो. काय केलो आपण? 160 पर्यंत आपण सर्व परीक्षा क्रॅक केलो. किंवा परीक्षेमध्ये आपल्याला वाटलं की 160 पर्यंत आपले प्रश्न बरोबर येतील, त्यातले चुकून अजून मी 15 मार्क चुकले समजा, तर आपले साधारणपणे 145+ मार्क राहणार आहेत. लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला कोणते विषय पक्के करणं गरजेचं आहे तर गणित बुद्धिमत्ता भूमिती या विषयाकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. ते पण आतापासून, वेळ गेलेली नाही मित्रांनो. अजून ऍडव्हर्टायझिंग आलं नाही, टीईटीचा निकाल लागलेला नाही आणि तो निकाल लागायला वेळ लागेल, काय होईल माहित नाही. पण 100% सांगतो, शिक्षक भरती ही होणारच आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण शैक्षणिक क्षेत्रातला सर्वात मोठा केंद्रीय बदल झालेला आहे. लक्षात ठेवा, शिक्षण क्षेत्रामधला सगळ्यात मोठा बदल झालेला आहे की आपलं शिक्षण आलेलं आहे 5, 8, 11 आणि पदवी याला महत्व आलेलं आहे. यानुसार आपलं शिक्षण पद्धती चेंज झालेली आहे, त्यानुसार शिक्षक भरणे गरजेचं आहे. डिजिटल इंडिया होणार आहे म्हणजे संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे शिक्षकाला. आणि साधारणपणे महाराष्ट्र राज्यामध्ये 70,000 जास्त जागा रिक्त आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 12 ते 15 हजारापर्यंत शिक्षक भरती होणार आहे. आता तुम्ही नुकतंच ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल की विद्यार्थी मित्रांनो, जे की जिल्हा परिषद
जिल्हा परिषद जडपीच्या जागा भरून घेणार आहे 13,500 जास्त जागा आहेत, जे की त्याच्यात महसूल विभाग आहे, वित्त विभाग आहे, लिपिक विभाग आहे, वरिष्ठ लिपिक विभाग आहे किंवा इतर सर्व सरळ सेवेच्या जागा भरणार आहे. मग शिक्षक भरती का नाही होणार? तर यासाठी तुम्हाला या विषयाची पक्की तयारी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपला ऑनलाईन क्लास पण उपलब्ध आहे मित्रांनो. आता क्लासमध्ये काय शिकवलं जाईल, 96, 65, 48, 40, 48 क्लासमध्ये काय काय शिकवलं जाईल ते सांगतो. या नंबरवर व्हॉट्सअप करा, डिटेल माहिती मिळवा. क्लासमध्ये तुमच्या 2017 जी काही टीएटी एक्झाम झाली त्याच्यातील प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, फर्स्ट टाइम काय असेल प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल. सुरुवातीला नसणार आहे ते, एक साधारण 2 महिने झालं की आपलं प्रश्नपत्रिका विश्लेषण चालू करून द्यायचं आहे. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो टीएटी एक्झामच्या 2017 प्रश्नपत्रिका. त्यानंतर स्कॉलरशिप पुस्तकं, स्कॉलरशिप पुस्तकं जे की पाठ्यपुस्तकावर आधारित सर्वच प्रश्न घेतले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबर झालं, तिसऱ्या नंबरला आहे तुमचं बुद्धिमत्तेचं कालनिर्णय वगैरे याचा सराव तुम्हाला प्रश्नपत्रिकेतून होणार नाही. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा आधार घेऊन स्पर्धा परीक्षेच्या बुकचे विश्लेषण केलं जाणार आहे. कशासाठी? बुद्धिमत्ता या घटकासाठी. आणि 4 नंबरला तुमचा सराव खूप होणार आहे, लक्षात घ्या. सराव एवढा होणार आहे, प्रत्येक प्रश्न तुम्हाला या 3 महिन्यामध्ये भरपूर 3-4-5 वेळेस तुमच्या हाताखालून, डोळ्याखालून आणि तुमच्या नजरेखालून गेल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा प्रश्न अजिबात चुकणार नाही याची हमी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला याची तयारी करते वेळेस तुम्हाला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे. तुम्हाला या व्हॉट्सअपच्या नंबरवर व्हॉट्सअप केल्यानंतर आमच्या क्लासची डिटेल माहिती मिळेल, त्यानुसार प्रोसेस करून येणाऱ्या क्लासला जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही या पद्धतीने, तुमचं हेच टार्गेट असलं पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. तुमचे 110 गुण आहेत, त्यापैकी तुमचे 100 गुण हे बुद्धिमत्ता, गणित, भूमिती या घटकातून आलेच पाहिजेत. टीईटी परीक्षा असेल, टीईटी परीक्षेला 25 गुणापर्यंत आले पाहिजे आणि टेट एक्झामसाठी 100+ प्रश्न आले पाहिजे, तरच आपण येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा असू द्या किंवा शिक्षक भरती असू द्या त्याच्यामध्ये हमखास यश मिळवणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एकत्रित कोर्स म्हणलं तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि गणित, बुद्धिमत्ता, भूमिती हा सुद्धा आपल्याकडे कोर्स उपलब्ध आहे. म्हणजे ह्याही विषयाचं मार्गदर्शन आपल्याला करता येणार आहे. ज्यांना पेशल गणित, बुद्धिमत्ता, भूमिती लावायचे त्यांनी पेशल लावू शकता, किंवा ज्यांना वाटलं की आपल्याला या 3-4 विषयाचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे तेही मार्गदर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला क्लास लावायचाच नाही आणि तुम्हाला फक्त सेल्फ स्टडी करायचे, आपल्या युट्यूब चॅनलवर 8:30 एक सेशन असतं, 8:30 सेशन असतं, त्या सेशनला हजर राहा. याच्यामध्ये फक्त प्रश्न उत्तर घेतले जातात. तुम्हाला डिटेल माहिती शिकवायची असेल तर याच क्लासमध्ये शिकवलं जातं मित्रांनो. साधारण 3 वाजता या क्लास असतो. 3 वाजता तुम्हाला जर गैरहजर राहता आलं किंवा तुम्हाला शक्य नसेल 3 वाजता, तो लेक्चर कधीही कितीही वेळेस पाहू शकता. आपल्या ऍप्लिकेशनवर सेव्ह करून ठेवलेलं असतं, कितीही वेळेस ओल्ड व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही लगेच पाहू शकता. आपला क्लासचा जेवढा ड्युरेशन आहे त्या काळामध्ये आपण कितीही व्हिडिओज, एखादा शेकडेवारी, नफा तोटा समजला नाही, सरळ व्याज समजला नाही, त्यानंतर चक्रवाढ व्याज समजलं नाही, गुणोत्तर प्रमाण समजलं नाही, नळ टाकी समजलं नाही, तो परत व्हिडिओ पाहून प्ले करून पाहू शकता. अशा पद्धतीने तुमचं टार्गेट असलं पाहिजे. येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो वाट पाहण्यामध्ये दिवस वाया घालवू नका, कारण मागच्या 2017 एक अनुभव आला होता की 2017 सप्टेंबरमध्ये ऍड आली, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लगेच परीक्षा झाली मित्रांनो. त्यासाठी काळ तर भेटला होता, यावेळेस काळ भेटणार नाही, कारण शैक्षणिक वर्ष आपलं जून जुलैमध्ये चालू होतं. जून जुलैमध्ये जर त्यांना खरंच भरती करून घ्यायची असेल तर पुढच्या किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा ऍड येईल आणि लगेच त्याच आठवड्यामध्ये आपली एक्झाम होईल. लगेच जुलैच्या शेवटच्या काळामध्ये आपल्याला लगेच काय करून दिलं जाईल की नियुक्त्या दिल्या जातील आणि पटापट नियुक्त्या देऊन येणाऱ्या काळामध्ये आपली शिक्षक भरती होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गुड न्यूज अशी सांगायची आहे आपल्याला, जी एन एस आहे, गुड न्यूज अशी आहे, गुड न्यूजमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता जर पेपरला बातम्या वाचत असाल, आजच्या पेपरची अशी बातमी आहे की मराठी शाळेचा टक्का वाढत आहे. लक्षात घ्या, मराठी शाळेचा टक्का वाढत आहे, कारण 2020 पासून प्रत्येकांच्या आर्थिक बाजू कमजोर होत चाललेली आहे. लक्षात घ्या, कारण याचं कारण एक आहे, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये फरक पडलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आर्थिक बाजू म्हणजे आईवडिलांचं इन्कम कमी झालेलं आहे, खर्च वाढलेला आहे.
महागाई वाढलेली आहे, त्यामुळे मराठी शाळेकडे लोकांचा कल जास्त असणार आहे. आणि तुम्हाला अजून सहा महिन्यामध्ये, आजच सांगतोय, अजून सहा महिन्यामध्ये आज असं निदर्शनास येईल की इंग्लिश स्कूल कमी गुणवत्ता आणि कमी पटसंख्या, मराठी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची जास्त संख्या असणार आहे. कारण हे सत्य परिस्थिती आहे. झडपीच्या शाळेमध्ये सुद्धा आणि इतर संस्थांमध्ये सुद्धा आता टीईटी कंपल्सरी करणार आहे. टीईटी परीक्षा कंपल्सरी पास व्हावेच लागेल तुम्हाला. तुम्ही डीएड बीएड केलाय म्हणजे टीईटी कंपल्सरी पास होणं गरजेचं आहे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने नावारूपाला तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या जागा व्हॅकन्सीमध्ये तुमचा अर्ज दाखल करू शकणार आहात. टीईटी कंपल्सरी असणं गरजेचं आहे. पण कुणाला, ज्यांचं डीएड झालंय त्यांना लक्षात घ्या, आणि ज्यांचं बीएड झालेलं आहे तो शिक्षक होऊ शकतो, सीटीईटी पास करू शकतो, टीईटी पास करू शकतो, वेगवेगळ्या परीक्षा पास करू शकतो. नवीन बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला सामील व्हायचं आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा, त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.